एखादी सोपी गोष्ट कोणी आपल्याला करायला सांगितली की तोंडातून पटकन निघतं, अरे हे काय, हे तर हलवा आहे माझ्यासाठी. आणि हलवा हा शब्द तोंडातून आल्यानंतर आपल्यासमोर दोनच गोष्टी उभ्या राहतात, एक तर गाजरचा हलवा आणि दुसरा म्हणजे मूग डाळीचा हलवा. मुगडाईचा हलवा राजस्थानमध्ये भरपूर फेमस आहे. त्यांच्या इथे एखादं शुभकार्य असेल किंवा लग्नसराय असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्की एका मेन्यूमध्ये मुगडाईचा हलवा सापडतोच सापडतो. आणि हा एवढा डिलिशियस असतो ना की एकदा खाल्ल्याने तुमचं मन कधीच भरत नाही. तर हा थोडासा किचकट असा वेळ खाऊ मुगडाईचा हलवा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. थोडंसं आपल्याला पेशन्स लागतात, पण जेव्हा आपला मुगडाईचा हलवा बनवून तयार होतो त्यावेळेला आपण म्हणतो वाव. तर असं या मुगडाईच्या हलव्याची कृती आणि साहित्य आपण पाहूया परब किचनमध्ये. ही मुगडाळ आहे जिला मी 2-3 तास भिजत ठेवलं होतं, त्यामुळे ही अशी फुगली आहे. ही जी क्वांटिटी असते ती डबल होते. ही हाफ कप मुगडाळ आहे, तिचे आता 1 कप झालेलं आहे. हाफ कप मुगडाळीचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. हे 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नुसत्या दुधामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा नुसत्या पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता. त्यानंतर 1/2 कप तूप आपल्याला लागणार आहे, 1/2 कप साखर. साखर ही आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, कमी जास्त करू शकता. हे आहे बदाम आणि काजू आणि पिस्त्याचे तुकडे. हे थोडंसं 1 टेबलस्पून दूध आहे, त्याच्यामध्ये मी केसर टाकून ठेवल्यामुळे त्याचा कलर असा आपल्याला दिसत आहे. आणि नंतर ही वेलची पूड आहे. तर चला आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. आता मी हे पॅन ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला दूध आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. हे 1 कप पाणी आणि त्याचबरोबर हे 1 कप दूध आपण उकळून घेणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या या गॅसवर आपली ही मुगडाळ आहे तिला थोडीशी आपण भाजून घेऊया. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. आपण 2 चमचे तूप घातलं आहे. आता हे तूप वितळायची आपण वाट बघूया. त्यामध्ये आपण ही मुगडाळ थोडीशी भाजून घेणार आहोत आणि मुगडाळीमध्ये जो एक कच्चेपणा असतो तोही निघून जाईल. त्यामुळे ही डाळ आपल्याला थोडीशी रोस्ट करून घ्यायची आणि सतत ही ढवळत राहायची. जर आपण ढवळली नाही तर ही खाली लागण्याची शक्यता असते. आणि हे दूध आहे ना जे आपण उकळायला ठेवलं आहे ते आपण स्लो गॅसवर ठेवायचं. जर आपण ह्याला फास्ट गॅसवर ठेवलं ना तर दूध उतू जातं, त्यामुळे ह्याला स्लो गॅसवर. आणि आपल्याला ही मुगडाळीचा हलवा जो आहे ना बनवताना लो गॅस टू मीडियम गॅसवरच बनवायचा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातला कच्चेपणाही निघून जाईल. ह्या मुगडाळीमधलं पाणी आपलं निघून जाण्यास मदत होईल. आपली ही डाळ थोडीशी भाजून झाली आहे तर आता मी गॅस बंद करते. मी आता ही डाळ आहे ती भांड्यामध्ये काढून घेते. आता ह्या मुगडाळीला आपल्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आहे. आता हे दूध चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हिला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. जास्त असा रव्यासारखी लावून घ्यायचे, जास्त अशी बारीक नाही करून घ्यायचे, मीडियम. आपल्याला हे उघडताना झाकण थोडं स्लो उघडायचं आहे, नाहीतर डाळ आपली बाहेर येईल. ही बघा, आपल्याला अशी रव्यासारखी वाटून घ्यायचे, ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आपली मुगडाळ वाटून झालेली आहे. आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया. त्यामध्ये आपण डाळ गरम केलेली, त्याच्यामध्ये आपल्याला आता हलव्याला बनवायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला थोडासा गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे जेणेकरून आपलं हे नॉन स्टिकी पॅन गरम होईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे 1/2 कप आपण तूप घेतलं होतं त्याचा आपण सगळा एकत्र वापर नाही करत, आपण टप्प्याटप्प्याने वापर करणार आहोत. पहिल्यांदा आपण 2 चमचे तुपाचा वापर केला डाळ भाजताना. आता आपण हा हलवा सुरुवातीला भाजताना परत 2 चमच्याचा वापर करणार आहोत. आता हे तूप वितळलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आता गॅस मीडियम करायचा आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे मिश्रण, जेणेकरून ह्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. आणि जसजसं आपण तूप ॲड करणार ना तसतसं ही मुगडाळ त्याला शोषून घेते. कुठेही आपल्याला घाई नाही करायची आहे.
बघा, डाळीमध्ये तुम्हाला कुठेही तूप दिसणार नाही, कारण तूप पूर्ण ह्या मूगडाळीने शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे परत मी आता थोडंसं तूप वापरणार आहे, एक चमचा तूप. परत मी ते तूप व्यवस्थित असं मिक्स करणार आहे. बघा, हे तूप आहे, मूगडाळ लगेच तूप शोषून घेते. थोडंसं हलवा बनवता बनवता मला थोडा घाम आला आहे, गरम व्हायला लागला आहे. आता मी थोडा चमचा बदलला आहे, कारण माझे हात ना दुखायला लागले, त्याच्यामुळे मी दुसरा लाकडाचा चमचा घेतला आहे. आणि हो, नॉनस्टिकी कढई असल्यामुळे मला लाकडाच्याच चमच्याचा वापर करणं शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. टप्प्याटप्प्याने ह्याच्यामध्ये तुपाचा वापर करते. आता मी परत थोडंसं तूप घालणार आहे, 2 चमचे. तूप तुम्हाला दिसेना असं नाहीसं होतं बघा. आणि मूगडाळीच्या हलव्याची खासियतच आहे, ह्याच्यामध्ये तुपाचा भरपूर प्रमाणात जास्त वापर करतात. तर जर अर्धा कप मी तूप सांगितलं आहे, तर वापरता वापरता जर थोडंसं जास्तही तूप होऊ शकतं. दूध आणि पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पण एक इथे छोटीशी टिप आहे की आपल्याला जेव्हा दूध आणि पाणी घालून घ्यायचं असतं ना, त्यावेळेला हा गॅस बंद ठेवायचा. जर बंद नाही केला तर गुठळ्या होतील. आणि आपल्याला थोडं थोडं दूध ह्यामध्ये ॲड करायचं आहे, एकदम सगळ्या दुधाचा वापर नाही करायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, असं ढवळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही. जर गॅस ऑन असेल ना तर गुठळ्या व्हायची शक्यता असते. हे बघा, असं एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, असं एक जीव झालं. परत थोडंसं दूध घालायचं, परत आपण एक जीव करून घ्यायचं. इथे माझा गॅस ऑन नाही आहे, बंद आहे. आता परत आपण गॅस ऑन करूया आणि ह्याला मिडियमवर ठेवूया. आणि परत आपल्याला हाताचा व्यायाम सुरू करायचा आहे, असं ढवळून घ्यायचं आहे. ह्याचा कलर तुम्हाला अचानकपणे असं सफेद झालेला दिसेल, पण घाबरू नका. आपल्याला असं सतत ढवळत राहिल्यावर ह्याचा कलर चेंज होतो. काय काय जणं गोल्डनिश कलरसाठी फूड कलरचाही वापर करतात, पण आपण फूड कलरचा वापर न करता दुधामध्ये केसर भिजत घातलेलं आहे त्याचा वापर करणार आहे, जेणेकरून आपल्या हलव्याला गोल्डनिश कलर येईल. मी परत ह्याच्यावर 2 चमचे तूप घालणार आहे. जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं तूप जरा जास्त लागू शकतं. आपण मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर जेव्हा आपण मूगडाळीचा हलवा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला तूप दिसतं, पण ते कधीकधी अवॉइड करायचं आणि जिभेचे चोचले म्हणून मूगडाळीचा हलवा नक्की टेस्ट करून पाहायचा. मी पुन्हा थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि माझं गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमवरच आहे. कुठेही मी हाय फ्लेमवर हलवा बनवत नाही आहे. तुम्हाला घाई असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन मूगडाळीचा हलवा बनवू नका, परफेक्ट होणार नाही. कारण मूगडाळीच्या हलव्यासाठी थोडे जास्त पेशन्स लागतात. आता ऑलमोस्ट आपला हलवा रेडी होत आला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आता शुगर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हवा असल्यास खव्याचाही वापर करू शकता. मी काही वापर केलेला नाही आहे, हे आपल्या आपल्या चॉईसवर असतं. मूगडाळ ही थोडीशी चिकट असते, त्यामुळे हा हलवा थोडासा आपल्याला असं चिकट वाटतं. पण कंटिन्युअसली ह्याला असं हलवत राहायचं, असं अलटून पलटून घाबरून नाही जायचं. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड आणि आपले ड्रायफ्रुट्स घालून घेते. थोडेसे मी बाजूला ठेवते गार्निशिंगसाठी. परत आपल्याला असं कंटिन्युअसली ह्याला स्टर करत राहायचं आहे, जोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण जे तूप ॲड केलं आहे ते सुटत नाही. जेव्हा तूप सुटतं ना तेव्हा आपला हा हलवा तयार आहे असं समजून जायचं. गाजर हलवा म्हणा, बिटाचा हलवा म्हणा, पटकन झटपट असा होणारा असतो, पण मूगडाळीचा हलवा थोडासा जास्त वेळ लागतो, अर्धा तासापेक्षा जास्त. आता ह्याला जरा वेळ आपण वाफ काढून घेऊया. आता मी चेक करते, हा जो मूगडाळीचा हलवा आहे त्याला सतत असं ढवळत राहायचं. मी कंटिन्युअसली 15 मिनटं ढवळत राहिलेली आहेत, त्यानंतर जाऊन हा असा सुटलेला आहे. ह्याचा एक एक दाणा आपल्याला दिसतोय आणि ह्याचं साईडने असं तूपही सुटायला लागलंय. घाबरायचं नाही, सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हा हलवा चिकट झालाय, कारण मूगडाळ मुळामध्ये चिकट असते. पण जसजसं आपण 15-20 मिनटं ह्याला असं सतत ढवळत राहतो तसा हा हलवा बघा सुटतो आणि एकदम शिऱ्यासारखा टेक्स्चरही आलेला आहे, गोल्डनिश असा. ह्याच्यामध्ये मी अजिबात फ्रूट कलरचा वापर नाही केला आणि माझा हलवा तयार झालेला आहे.
असा हा मुगडाळीचा हलवा जो पचण्यासाठी एकदम हलका असतो आणि स्वादिष्ट असतो, हा तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला. आणि हो, परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.